शरद पवार, गौतम अडाणी आणि नरेंद्र मोदी असे विषय पुन्हा चर्चेला आले आहेत आणि अनेकांना असं वाटतं आहे की शरद पवार हे आता महाविकास आघाडी फोडायला निघालेले आहेत. जी महाविकास आघाडी शरद पवारने स्वतःच्या हातानं घडवली, स्वतःच्या कल्पकतेनं रचली, तिला आता तडे जाऊ लागले आहेत की काय, अशी सध्या काही चर्चा एकूण राज्याच्या राजकारणात घडत आहेत. या निमित्तानं मला आठवण झाली साल 2004 ची. बरोबर 20 वर्षांपूर्वीचा काळ आहे. असेच लोकसभेच्या निवडणुकीच्या काही दिवस आधीची सगळी घटना आहे. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरामध्ये कार्यक्रम शरद पवारांचा होता. पुण्यातील वीज यंत्रणेविषयीच्या पायाभूत सुविधांसाठीच्या काही योजना होत्या आणि त्याचं उद्घाटन शरद पवारांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी झालं आणि त्यानंतर शरद पवारांची प्रेस कॉन्फरन्स होणार होती. त्यापूर्वीची पार्श्वभूमी अशी होती की त्याआधी 5 वर्षापूर्वी 1999 शरद पवारांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष स्थापन केलेला होता. या पक्षाला अपेक्षेप्रमाणे फार काही जास्त जागा मिळालेल्या नव्हत्या. पण 1999 विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं एक आघाडी होऊन एक सरकार राज्यामध्ये सत्तेवर आलेलं होतं आणि त्या सरकारची पण जवळपास 5 वर्ष झालेली होती. केंद्रामध्ये अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार होतं आणि ते सरकार देखील 2004 मुदतपूर्व निवडणुकीला सामोरं जाण्यासाठीच्या सगळ्या तयारीमध्ये होतं आणि त्यावेळेसच हा बालगंधर्व रंगमंदिरमध्ये कार्यक्रम झालेला होता. आणि या कार्यक्रमामध्ये झाल्यानंतर साहजिकच निवडणुकीचा विषय निघाला आणि शरद पवारांना असं विचारण्यात आलं होतं की पवारसाहेब राष्ट्रवादी काँग्रेस या आगामी निवडणुकीमध्ये 2004 लोकसभा निवडणुकीमध्ये कोणासोबत युती करणार, असा प्रश्न पवारांना विचारलेला होता. त्या प्रेस कॉन्फरन्सला मी हजर होतो. माझ्या शेजारी तेव्हाच्या इंडियन एक्सप्रेसचे एक वरिष्ठ पत्रकारही देखील ते हजर होते आणि त्यांनी एक यानिमित्तानं चांगला एक प्रश्न विचारलेला होता. पण त्या पवारांचं उत्तर असं होतं की त्या प्रश्नावरती की राष्ट्रवादी काँग्रेससाठी सगळे ऑप्शन्स खुले आहेत. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस राज्यामध्ये काँग्रेससोबत सत्तेवरती होती, केंद्रामध्ये इंडियाचं अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली सरकार काम करत होतं आणि पवारसाहेब सांगत होते की राष्ट्रवादी काँग्रेससाठी सर्व पर्याय, सर्व दरवाजे हे खुले आहेत. मी देखील त्या प्रेस कॉन्फरन्स असल्यामुळे हा आखोदेखा हाल आहे. माझ्या शेजारी इंडियन एक्सप्रेसचे एक वरिष्ठ पत्रकार बसलेले होते आणि पवारसाहेबांच्या या सगळ्या निवेदनानंतर साहजिकच चलबिचल सुरू झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस आता काँग्रेसची साथ सोडून NDA सोबत भाजपसोबत आणि भाजप शिवसेना युतीसोबत जातं की काय, अशी सगळी सध्या त्यानिमित्तानं लगेच चर्चा सगळी सुरू झाली. आणि यानंतर ते जे पत्रकार होते त्यांनी शरद पवारांना असा प्रश्न विचारला की पवारसाहेब, की तुमच्या पक्षाला जवळपास 5 वर्ष पूर्ण झालेले आहेत, तुम्ही एका विशिष्ट विचारसरणी म्हणजे पुरोगामी विचारसरणीचे तुम्ही पाईक आहात, तरीही आता तुमची विचारसरणी जी आहे ती अद्याप, किंवा राजकीय सोय, राजकीय विचारसरणी अद्याप तुमची ठरलेली नाही का? या प्रश्नावरती पवार भडकले आणि कोणत्या प्रश्नानंतर भडकल्यानंतर पवारांचा एक नेहमीचा शब्द आहे, तो शब्द त्यांनी वापरला, हा फारच इमॅच्युअर असा प्रश्न आहे. आणि असं आणि एवढंच पवारसाहेब बोलले आणि त्या पत्रकाराला शांत बसवलं आणि या प्रश्नावरती जास्त उत्तर देण्याचं त्यांनी टाळलं. भाजपसोबत पवार जातील अशी चर्चा 2004 देखील होती आणि 2024 निवडणूक आली तरी तीच चर्चा आजही कायम होते की पवारसाहेब भाजपसोबत जातील की काय. पण निवडणुकीच्या आधी असे एक मिक्स सिग्नल देण्याची पवारांची हातोटी आहे. पवारांना जायचं वेगळ्या मार्गाला असतं आणि प्रत्यक्षात ते वेगळ्या रस्त्यानं जातात असं अनेकदा घडतं. आणि साहजिकच भाजपचे नेते सगळे खुश झालेले आहेत की अडाणींच्या समर्थनासाठी पवारसाहेब उतरलेले आहेत, आम्ही अडाणींना काही संरक्षण देत नाही आहोत आणि अडाणी हे तर आमच्या आधीपासून पवारांच्या अतिशय जवळचे होते. पवारांनी त्यांच्याविषयी अडाणींविषयी आत्मचरित्रामध्ये भरपूर लिहिलेलं आहे. एक मुलगा ज्यानं एक उद्योगपती की ज्याची मी सुरुवात अगदी तो छोटा असल्यापासून मी पाहिलेली होती. गोंदियामध्ये मी त्यांना एनर्जी क्षेत्रामध्ये, ऊर्जा क्षेत्रामध्ये उतरा हा सल्ला दिला, तो सल्ला अडाणींनी ऐकला. गोंदियामध्ये इन्व्हेस्टमेंट त्यासाठी करा, तो सल्ला अडाणींनी माझा ऐकला. आणि अडाणी हे नव्या भारतीय उद्योग जगताचं एक मोठं प्रतिनिधित्व करतात असा दावा पवार यांनी आपल्या लोक माझे सांगत अशा पुस्तकामध्ये केलेला होता. आणि त्याच दाव्याला अनुसरून पवारसाहेबांनी गेली 4-5 दिवस जी विधानं केलेली आहेत, NDTVला जी अडाणी यांची ओन जे चॅनल आहे त्या चॅनल देखील त्यांनी मुलाखत दिलेली आहे आणि अडाणींचं एक प्रकारे समर्थन केलेलं आहे. आणि त्यावरनं साहजिकच अशी चर्चा सुरू झालेली आहे की पवारसाहेब हे महाविकास आघाडी तोडणार. आणि या मुद्द्यावरती काँग्रेसची जी प्रतिक्रिया आलेली आहे,
ज्या काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांकडून जी प्रतिक्रिया आलेली आहे ती थेट पवारांना शिरसंधान करणारी नाही. पण राहुल गांधी जो मुद्दा घेऊन निघालेले आहेत, भाजपच्या विरोधात त्यांना जो मुद्दा महत्त्वाचा मुद्दा करायचा आहे, त्या मुद्द्याला मात्र शरद पवार हे बगल देतात, हे पण या निमित्तानं स्पष्ट होत आहे. शरद पवार आणि काँग्रेस हे नेहमीच संदर्भ जे असे राहिलेले असं संबंध हे असे राहिलेले आहेत की दोघांना असं वाटतं की एका विशिष्ट लिमिटनंतर हे हे आपल्या वरचढ होऊ नयेत याची काळजी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार हे एकमेकांविषयी नेहमीच घेत असतात. म्हणजे तुम्हाला आठवत असेल की 2014 ज्या क्षणी शिवसेना भाजप युती तुटली त्याच्या काही तासामध्येच पवारांनी आम्ही काँग्रेससोबत जाणार असल्याचा निर्णय जाहीर केला, पृथ्वीराज चव्हाण यांचं समर्थन काढलं आणि राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची देखील सूचना राष्ट्रवादी काँग्रेसने केली, तशी राष्ट्रपती राजवट देखील राज्यामध्ये झाली. म्हणजे काँग्रेसला एका राज्यामध्ये विशिष्ट लिमिट पुढे वाढवून देण्यासाठी ज्या काही कृत्या कराव्या लागतात आणि काँग्रेसही पवार आपल्याला डोईजड होणार नाहीत याची जी काळजी करायची असते अशा प्रकारचे हे सगळे संबंध आहेत. आणि मिक्स सिग्नल हे पवार यासाठी देतात की तुम्हाला आठवत असेल की 2019 जेव्हा विधानसभेची निवडणूक झाली, महाविकास आघाडीची चर्चा सुरू होती, शिवसेना काँग्रेस महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रून महाविकास आघाडी स्थापन करणार असं सगळं ठरलेलं होतं आणि त्याचवेळेस शरद पवार हे सेंट्रल हॉलमध्ये जाऊन नरेंद्र मोदींना भेटतात आणि त्यानंतर पुन्हा चर्चा सुरू होते की नाही पवारांचं सगळं ठरलेलं आहे आणि शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे एकत्रून सरकार स्थापन करणार आहेत. त्याच्यामध्ये अडथळा फक्त देवेंद्र फडणवीस यांचा आहे आणि शरद पवारांकडून अशी सूचना आलेली आहे की जर नितीन गडकरी जर मुख्यमंत्री होत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस हे भाजपसोबत जाण्यासाठी तयार आहे. मात्र तसंही काही घडलेलं नाही आहे, उलट पवार आपल्या महाविकास आघाडीवरती ठाम राहिले. नंतर एक याच्यामध्ये एक उपकथानक आणखीन एक जोडलं गेलं की अजित पवार हे अचानक पहाटे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गेले आणि अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस असं एक 2-2.5 दिवसांचं सरकार स्थापन झालं. या सरकारला या अजित पवार यांच्या कथित बंडाला शरद पवारांचा पाठिंबा होता की नाही हा देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार शरद पवारांचा पाठिंबा होता. शरद पवार याबाबत स्पष्टपणे बोललेले नाही आहेत, कधी म्हणतात की राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी मी ते केलेलं होतं आणि नंतर त्याचेच यूटर्न घेतला आणि मी ते चेष्टेने बोललेलं होतं असा यूटर्न पवारांनी या निमित्तानं घेतलेला होता. आणि अजित पवार मात्र या विषयावर काहीच बोलत नाहीत, त्यामुळं इथं बऱ्यापैकी ग्रे एरिया आहे. पण अनेकांना असं वाटतं की अजित पवार एकट्याच्या बळावरती धाडस करणार नाहीत. पण या राजकीय कारकिर्दीच्या या टप्प्यावरती आपण आत्तापर्यंत जी सगळी काही जोपासना केलेली आहे, विचार जोपासलेला आहे, एक पुरोगामी विचारधारा पत्करलेली आहे आणि असं असताना भाजपसोबत जावं असा विचार पवार करतील असं वाटत नाही आहे. आणि एक कारण आता त्यांचा हा जो राजकीय टप्पा जर आपण पाहिला, पवार हे भाजपसोबत नक्कीच गेले होते, जनसंघ ज्यावेळेस होता तेव्हा जनसंघासोबत गेलेले होते, 1978 सरकार स्थापनही झालेलं होतं. त्यानंतर पुलोद म्हणून जो प्रयोग शरद पवारांनी 1985 केला होता त्याच्यामध्ये भाजप देखील सहभागी झालेलं होतं. पण 1992 बाबरी मशीद पडल्यानंतरचा भाजप आणि आत्ताचा जो काही तिथून जो भाजपाचा सगळा प्रवास सुरू झालेला आहे तो भाजप पूर्णपणे वेगळा आहे. एक हिंदुत्ववादी भाजप आहे जो पवारांच्या आत्तापर्यंतच्या विचारधारेला पटलेला नाही आहे. पण पवारांचं मिक्स असं जे सिग्नल देण्याचं जे कसब आहे ते देखील त्यांनी या निमित्तानं दाखवून दिलेलं आहे. सावरकरांविषयी देखील त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये सुसूत्रता एक समन्वय ठेवलेला आहे की सावरकर या विषयावरती काँग्रेसनं फार काही टीका करू नये, सावरकरांना लक्ष्य करू नये, सावरकरांना खलनायक ठरवू नये असं पवारांनी देखील सांगितलं आहे. आणि त्यांना त्यांची इच्छा जी आहे ती महाविकास आघाडी टिकण्याचीच असावी असं तरी सध्याचं चित्र दिसतं आहे. आणि हे जे मिक्स सिग्नल आहे तुम्हाला आधी जसं म्हटलं त्या पद्धतीनं एक जर आपण गौतम अडाणीविषयी पुस्तकाची आपल्या आत्मचरित्रात जे काही म्हटलेलं आहे त्याचा इन्कार करणं देखील पवारांना शक्य नव्हतं, त्यामुळे त्या मुद्द्यावरती ते ठाम राहिलेले आहेत. आणि या आणखीन याला एकच फक्त उपकथाने फक्त मात्र जोडलेलं गेलेलं आहे ते तुम्हाला निदर्शन आणून द्यायचं आहे की जेव्हा शरद पवारांनी गौतम अडाणींचं इतकं खुलं समर्थन केलं की गौतम अडाणींची JPC चौकशी देखील करण्याची गरज नाही आहे आणि कोण हिंडेनबर्ग असा त्यांनी सवाल विचारलेला होता, याच्यावरती काँग्रेसच्या दुसऱ्या तिसऱ्या फळीतल्या काही नेत्यांची त्यातही अलका लांबाईंची प्रतिक्रिया मात्र अतिशय तिखट होती आणि ती प्रतिक्रिया
पवारांचं एक प्रकारे उपमर्द करणारी होती आणि त्यात त्यांनी गौतम अडाणी आणि शरद पवार यांचा एकत्र असा फोटो ट्विट केलेला होता आणि त्या फोटोवरती असं म्हटलेलं होतं की जेव्हा हितसंबंध एकत्र येतात तेव्हा राजकीय विचारधारा वगैरे दूर पडतात आणि अशा प्रवृत्तीनं विरुद्ध आम्ही लढत राहू, असा प्रकारे एक शरद पवारांना खिजवण्याचा प्रयत्न अलका लांबा यांना केलेला होता. आणि विशेष म्हणजे अलका लांबा यांनी जे पवारांचा उपमर्द करण्याचा प्रयत्न केला ती बाब राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फार लागून राहिली आणि त्यांनी शरद पवारांसारख्या मार्गदर्शक ज्येष्ठ नेत्याचा असा अवमान काँग्रेस कसं काय करू शकतं असा सवाल उपस्थित केला. ठीक आहे, पवारांविषयी फडणवीसांना उमाळा दाखवणं अतिशय चांगली गोष्ट आहे, पण या उपकथनाकामध्ये एकच जोडायचं आहे की हा सल्ला देवेंद्र फडणवीस, गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, नितेश राणे यांना देणार का की जे पवारांविषयी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात, पवार ही समाजाला महाराष्ट्राला लागलेली कीड आहे अशा प्रकारचं बोलतात, तेवढ्या कानपिचक्या जर पडळकरांना फडणवीसांनी जर दिल्या तर मला वाटतं हा पवारांविषयीचा त्यांचा जो उमाळा दाखवून राहिलेला आहे तो खरा आहे असं वाटू शकेल. पण सध्या तरी मला असं वाटतं की पवार हे त्यांच्या नेहमीच्या स्टाईलप्रमाणे मिक्स सिग्नल देत आहेत, ते गोंधळाचं वातावरण तयार करत आहेत. आयुष्याच्या राजकीय कारकिर्दीच्या या टप्प्यावरती एक पूर्णपणे राजकीय यूटर्न घेतील असं वाटत नाही. महाविकास आघाडी राहावी असं त्यांना वाटत असावं, पण ते पवार आहेत सांगता येत नाहीत. आता तुम्ही कर्नाटकचं पहा, कर्नाटकमध्ये काँग्रेसला चांगलं वातावरण आहे अशी चर्चा सुरू असतानाच त्यांनी कर्नाटकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस 50 जागांवरती निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलेलं आहे. यापूर्वी तुम्हाला आठवत असेल की काँग्रेसला गुजरातमध्ये चांगलं वातावरण असताना देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठ्या संख्येने उमेदवार राहिले आणि तिथे काँग्रेसला पराभव गेल्या 2017 निवडणुकीमध्ये स्वीकारावा लागला होता. त्यामुळं काँग्रेसवर चढ होऊ नये हा पवारांचा प्रयत्न आहे, याचा अर्थ ते भाजपसोबत जातील असं वाटत नाही. आपल्या लेट्सअपवरती अशाच नवीन अपडेट्ससाठी अनालिसिससाठी लेट्सअपचं आमचं यूट्यूब चॅनल, फेसबुक आणि ट्विटर अकाउंट नक्की फॉलो करा. थँक्यू.